आज मांडायला तयार आहेत, त्यांना साथ हवी ती तुम्हा सगळ्या लोकांची, आणि निश्चित तुम्ही सगळे लोक त्यांच्या पाठीशी उभे राहालच. मी इथे खरं नाथाभाऊंच्या माध्यमात ना किंवा नाथाभाऊंच्या वतीने इथे आलेली आहे, कारण तुमचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला मंत्रालयामध्ये सगळं तिथे जाऊन सरकारच्या माध्यमातून सॉल्व्ह करायचा आहे. आणि तिथे मी जाण्याच्या ऐवजी तुम्ही नाथाभाऊंच्या माध्यमातून तिथे जाऊ शकतात, आणि नाथाभाऊंच्या माध्यमातून शब्द द्यायला हवी आहे की तुम्हाला जिथे जिथे गरज लागेल, जिथे जिथे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मीटिंग लावून घेणं असेल किंवा शिक्षण मंत्री साहेबांसोबत तुम्हाला बसून तुमचा शेवटी विषय जोपर्यंत त्यांच्याबरोबर चर्चेला येणार नाही तोपर्यंत तो तिथपर्यंत जाणार नाही, आणि त्या विषयावरती तुम्ही तिथे बसून मार्ग काढणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं आपण इथे कितीही मीटिंग घेतल्या तरी त्याच्यावरती काही मार्ग निघणार नाही. म्हणून तुमच्या सगळ्या लोकांमधून तुम्हाला जसे वाटतील तसे लोक तुम्ही एक दिवस ठरवा की आपण भाऊंना घेऊन तिथे आदरणीय शिक्षण मंत्री साहेबांपर्यंत जाऊ शकतो, तिथे आपण त्यांच्याबरोबर चर्चा करा, आणि त्यांच्या माध्यमातून काही मार्ग निघत असेल तर नक्कीच आपल्याला तो मार्ग सोयीस्कर राहील, कारण आपण कोर्टात जरी गेलो तर कोर्टाची प्रोसेस खूप लांब आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता करता खूप दिवस निघून जातात हे आपल्यालाही माहिती आहे. तो शेवटचा पर्याय असू शकतो आपल्याला, पण जोपर्यंत सरकारच्या माध्यमातून आपण त्यातनं मार्ग काढू शकतो तुम्हाला विनंती आहे की आपण त्या मार्गाने पहिले जाऊया. आणि त्या माध्यमातून तुमचे जी लोक तयार असतील बिरुड सर वगैरे आहेत सगळ्यांना घेऊन आपण भाऊंच्या माध्यमातून तिथे जाऊ, तिथे जाऊन आपला तुमचे सगळे जर जाऊन तो विषय लावून धरावा लागतो तेवढा कदाचित पाठपुराव्याला आम्ही कमी पडत असू, पण तुमच्या वतीने माझी एक अपेक्षा आहे. आम्ही कदाचित आमच्या कामाच्या व्यापामध्ये विसरलो, तुम्ही आम्हाला विसरू देऊ नका, सारखा आठवण द्या की ताई तुम्ही शब्द दिला होता. निश्चित जेव्हा सारखा विषय येतो तेव्हा निश्चित पाठपुरावा होत गेला की त्या विषयाचा मार्ग निघतो आणि तो निश्चित काढू, एवढं मी आज निश्चित तुम्हा सगळ्यांना नाथाभाऊंच्या माध्यमातून मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छिते. परत एकदा सगळ्यांनी संघटित व्हा, संघटन महत्वाचं आहे एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल. आणि तुमच्या सगळ्या नेतेमंडळींच्या पाठीशी राहा, ती लोक तुमच्यासाठी काम करतायत आणि त्यांच्या तुम्ही पाठीशी राहिल्यानंतर ती लोक कुठे जायचंय तिथे जाऊन तुमच्यासाठी तुमच्या समस्यांचं निवारण करतील एवढा माझा विश्वास आहे. काही असल्यास मला निश्चित कळवा, भाऊंच्या माध्यमातून तुम्ही कधी वरती जायचंय आपल्याला तिथे भेटायचं तेही निश्चित कळवा, एवढं सांगते आणि माझे दोन शब्द संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. त्यानंतर सर्वांनी ठरवलं की चला आपल्याला स्थगिती आदेश मिळाला, आता परत आभार मानण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ. म्हणजे अगोदरच्या सभेला 3000 शिक्षक आणि नंतरच्या सभेला 60 लोक, म्हणजे काम संपलं, आता आपली गरज नाही त्या सभेला जाण्याची. आणि तुमच्या माइंडमध्ये जर असेल आता की आज आपण एकत्र आलो उद्या एकत्र यायची गरज नाही, कधीच आपल्याला याच्यामध्ये आंदोलनामध्ये यश मिळणार नाही हे तुम्हाला पटणार नाही. म्हणजे रोखोक आहे, कर्माचा स्वभाव आहे, मला जे खरं बोलायचं तेच मी बोलतो, कुठल्या आड पडदांना ठेवता बोलतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की ज्या दिवशी आपण मनापासून ठरवू, आज ठीक आहे आज 4-5 लोक आपण एकत्र आलो या जिल्ह्यामध्ये, साधारणतः संभाजी पाटील यदा कदाचित तुमच्या मी चक्रात पडलो होते की माझ्या नावाने कोण मेसेज टाकताय,